ओळखले नाही. मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहे. ओ दान नाही की भीक नाही, ओ दान नाही की भीक नाही, की 33 कोटी देवितांचा आशीर्वाद नाही. ओ दान नाही की भीक नाही, की 33 कोटी देवितांचा आशीर्वाद नाही. ओ शिक्षण घेणे हे आमचे हक्क आणि अधिकार आहे. ओ शिक्षण घेणे हे आमचे हक्क आणि अधिकार आहे. माणसांना जन्मल्यापेक्षा हीन येणारी ही माणसे ही माणूस मूर्तीच्या संविधानाचा बाप आहे. छत्रपती शिवरायांची तलवार हातात नसली तरी सावित्रीबाईंचा मेंदू नक्कीच आहे डोक्यात. छत्रपती शिवरायांची तलवार हातात नसली तरी सावित्रीबाईंचा मेंदू नक्कीच आहे डोक्यात. जग बदल घालून निघाव सांगून गेले माझं भीमराव. जग बदल घालून निघाव सांगून गेले माझं भीमराव. म्हणून तेच गाव घालण्यामुळे मुळेवर उभे आहे मी सावित्रीबाईंची लेख. विद्येमुळे मत्ती गेली, मत्ती विना नित्ती गेली, नित्ती विना गती गेली, गती विना वित्त गेले. वित्त विना शूद्र कसले एवढ्या नसे का अविद्यान केले. म्हणून म्हणते मी सावित्रीबाईंची लेख, म्हणून म्हणते मी सावित्रीबाईंची लेख. शिक्षण घेऊन ज्ञानी होऊन जाणार नाही बाई, जाती भेद नको आम्हाला माणसं सारी एक. शिक्षण घेऊन ज्ञानी होऊन जाणार नाही बाई, जाती भेद नको आम्हाला माणसं सारी एक. म्हणून म्हणते मी सावित्रीबाईंची लेख, म्हणून म्हणते मी सावित्रीबाईंची लेख. सन 1848 साली जर त्यांनी मुलींसाठी शाळा काढल्या नसत्या आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई त्यांनी मुलींना शिकवण्याचे खंबीर कार्य केले नसते, तर आज त्या स्त्रियांना उंबरठ्याच्या बाहेर पाय ठेवण्याची समाजाची परवानगी झाली नसती. आज त्या स्त्रियांना, त्याच मुलींना आज अनेक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून उंच भरारी घेऊ लागले नसत्या. द्रोणाचार्याने एकलव्याला न शिकवता गुरु दक्षिणा म्हणून अंगठा मागितला होता. या उलट न मोबदला घेता न स्वार्थी हेतू ठेवता त्यांना अंगठा दिला. सावित्रीबाईंनी ज्ञानाची लेखणी हाती घेऊन स्त्रियांना प्रकाश दिला होता. सावित्रीबाईंनी ज्ञानाची लेखणी हाती घेऊन स्त्रियांना प्रकाश दिला होता. कल्याणकारी सावित्रीबाई आम्हा तुम्हाला आत्मविश्वासाने जगत असल्याचे दिसू लागले आहे. कल्याणकारी सावित्रीबाई आम्हा तुम्हाला आत्मविश्वासाने जगत असल्याचे दिसू लागले. अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या लोकांना आणि दारू पिऊन बोंबलत फिरणाऱ्या लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही समाजात शांतता पाळा. अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या लोकांना आणि दारू पिऊन बोंबलत फिरणाऱ्या लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही समाजात शांतता पाळा. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, सावित्री मातेचे कार्य मातेला कोटी कोटी प्रणाम. सावित्री मातेचे कार्य मातेला कोटी कोटी प्रणाम. सोशिला त्यांनी अपमान बहुजनांना दिले ज्ञान. सोशिला त्यांनी अपमान बहुजनांना